गायन आणि आपली कला या ठिकाणी आपण सादर करून दाखवली बुवा मनापासून धन्यवाद देतो. काय बुवा जोई बुवा एखाद्याचा उष्टा खाऊची सवय नाही. तू तुका मी काय सांगितलंय जा तू करशील का माझ्याकडे नाही मी करशील का तू नाही असा समजू नकोस की तुमच्याकडे हा आता माका येत नाही. बुवा काय हाताची पाची बोट सारखी नसतात बुवा. जर पाची बोट जर सारखी असती ना तर तोंडात गेली नसती अन्नाचा घास आपला खाऊ मिळालो नसतो. पण बुवा ज्यावेळी आपण या पाच बोटांची अशी मूठ जेव्हा वज्रमूठ करतो ना त्या बुवा समोरच्या कुठलाही संकट जरी असला तरी ते का त्या ठोशा ठोसू देऊची हिंमत त्या पाच बोटांच्या मध्ये असतं बुवा. एवढं लक्षात ठेव आणि बुवा जेवढा तुम्ही करणार त्याच्या सात पटीत जोईल बुवा. हे करून दाखवल्याशिवाय जाऊचं नाही. कारण बुवा ज्यावेळी आपण गर्वाचा ज्यावेळी आपण उदाहरण देतो ना माझ्या अंगात बुवा गर्वाचं लवलेश सुद्धा लागलं नाही बुवा. त्यावेळी बुवा आपण असं सांगता नाही की मी एवढा करतोय मी ता करतोय मी असा करतोय. पण बुवा जो ज्ञानी असतो ना जो ज्ञानी असतो त्याला बुवा समजावता येतो. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतो. पण जो बुवा गर्विष्ठ अभिमानी अहंकारी आणि स्वतःचा शब्द खरा करणारा असतो ना त्याला बुवा कोणीच समजवू शकत नाही. फक्त त्याला वेळच समजावून सांगू शकते बुवा. त्याच्यात जेव्हा वेळ येते ना तेव्हा त्याला समजा समजता की आपण गर्व अभिमान केलेलो योगवाद उपयोग शून्य. आणि ह्या कोणाक समाजला रावणा रावणाची लंका सोन्याची होती. कोणाकडून घेतल्या तिने रावणाची नाही होती ती कुबेराची होती. ती त्याच्याकडून हिसकावून घेतल्या. पण बुवा रावणाची सोन्याची लंका जळून खाक झाली. का तर त्याच्या अहंकारामुळे अभिमानामुळे बुवा जळून खाक झाली नाही काय बुवा. आणि मग अशी सांगितलं की हे कपाळात लावलेले टिकले ह्या ह्याची बी कारकाची बी कशाक लावली ही सांगलंच नाही. अरे बुवा कशाक लावले ह्या सांगणार मी होतोय तुका. पण ह्या मी तुका सांगणार होतोय. पण मी जर सांगला असतोय आता जर बरोबर तर ता उद्याच्या बारीये घेऊन तू थोडे जाऊन पाजळ नाड होतो घरच्या भांडूपच्या बारीये. तू सांगतोस या बरोबर हा काय या बघूसाठी मी तेवढं थांबलेलो होते. अरे ही मेमरी जी आहे ना ही 64 GB मेमरी कार्ड आहे लक्षात ठेव लिहून ठेव आता लिहून ठेव की माका गरज नाही बुवा. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना मी बुवा सांगितलंय की बुवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्या विडी बंडलवर बुवा टाकला गेला या बुवा काहीतरी चुकीची गोष्ट. एखादं तू समर्थन केलं असतंस ना तर आज मी तुझ्या चरण धरला असते बुवा. की जोईल बुवा बोलले ह्या बरोबर बोलले का त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आपली एवढी पातळी खाली नाही की ती विडी बंडलावर ती नाव टाकणे एवढी नाही काय. अरे त्या राजाने माझ्या ते आपल्या आपल्यासाठी एवढा केला नाही काय बुवा. पण आज बुवा मी तुझ्याकडून एवढी अपेक्षा नाही केलेली मला एवढं बोलते. हा बघ आता जे गाणं म्हटलं बुवा जय जय महाराष्ट्र माझा या सुद्धा मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय बरोबर आहे का. हे जे सगळे खालचे आहेत ना बुवा पाटकर पाटकर हा आता काय लिहतल असता सुद्धा माका माहिती आहे. आता तो काय सांगतो हे जे खालचे आहेत ना तू काय पॉईंट लिहून घेतलं तू माका माहिती आहे. डोळ्याला पाठसून सुद्धा डोळे समोर तो माणूस काय बोलता माका त्याच्या ओठाकडे बघून मी सांगा त्यांनी काय बोलणार तुझ्या पेनाकडे बघून मी सांगते तू काय लिहू. महाराष्ट्र माझा
है काय भजनाच्या माध्यमातून आम्ही एकमेकाला निश्चितच बोलणार पण बुवा भजन म्हणजे काय हे निश्चितच या जागेवरून आम्ही दाखवून जाणार बोली सांगितलं की ए माका दोन वेळा हे बोलावल्यानी आता तुका तीन वेळा देऊन फाशी दिल्याने तरी माका त्याचा काही एक संबंध नाही लक्षात ठेव तुका दोन वेळा बोलावले नाही तर हे तुका आणून तुझा थडग्या बांधा दे माका एकदा बोलावले ना तर एकदा मी बोलावल्याच्या नंतर भजन रसिकांचा मनोरंजन कसा करू जाता माका माहिती ओ लय मोठो बादशाह हो पंडित आहे हो सुराधीश हॅलो आवले आवाजाचा काहीतरी लपडा झाला नाही तर आवाज बसतो उद्याचे बारी एक जागाच नाही हॅलो हॅलो मॉनिटर मध्ये त्या मॉनिटर मध्ये हॅलो हॅलो बाहेर बरोबर ह्याच्यात येत नाही ना या बंद झाला का जो मोठो स्वराधीश हा एवढो मोठो गाणारो पंडित स्वराधीश यो हा खायचो या बघूसाठी सनी लिवाची सख्खी तुलत बहीण फनी लिवाल त्याच्या घराकडे गेली म्हणालो एवढो स्वराधीश बादशाह कोण आहे या बघू सनी लिवाची सख्खी तुलत बहीण फनी लिवाल ह्याच्या घराकडे गेली ह्या का माहिती पडल्या बरोबर यो वाड्याच्या बस स्टँड वर गेलो तसा काय आपला बेबला समजा कमरेत हात घातल्या घराकडे आणल्या घराकडे हानता हानता खळ्यातून जाताना ह्याच्या खळ्यात दोन फणसाची झाडं या काप्या फणसाचा झाड या बाक्या फणसाचा सारखी धरली की फॉरेनर ह्या काय विचारता ओ दुर्वाश ओ दुर्वाश व्हॉट अबाउट दॅट व्हॉट अबाउट दॅट आता फणसा काय म्हणतात ना ह्याच्या अजात माहिती नाही तरी सुद्धा हिने वडाची साल पिपळा करावल्या म्हणाले मॅडम दॅट इज अ फनॉस दॅट इज अ फनॉस फणसा फोनस करून टाकल्या तरी पण ती मॅडम काय म्हणता दुर्वाश कॅन यू शो मी व्हॉट इज द मीनिंग ऑफ फणस म्हणजे फणस या काय माका दाखवशील काय असा ती फॉरेनर म्हणता हो चाटेनी कोकाटे ह्याच्या इकडे शिकवा ना हो त्या फॉरेनरला सांगता मॅडम आय विल शो यू व्हॉट इज द मीनिंग ऑफ फणस प्लीज हॅव सीन ऑन द चेअर म्हणजे माझ्या बाजू खुर्ची ठेवलेली त्या खुर्चीवर बस तुका फणस म्हणजे काय ह्या दाखवतोय आणि ह्या महाराजान काय केल्यान गेलो घरात कपडे काढल्या सगळे वरचे वरचे आणखी मॅडमच्या पुढ्यासूनच चढलो फणसार अर्ध्या चढलो फणसारनी कोयतान येऊ दिसारलो वरसूनच म्हणता अरे ए माद्या अरे कोयतान माहित म्हणता मॅडमच्या पुढ्यात माणसात परत येऊ वरसून वर आडता माद्या अरे कोयतान माझो खालसून म्हणता काय गुलाम सांगतच काय माणसातच की काय रबर तो तोडूचो वरसून सांगता अरे माद्या कोयता घेऊन या घरातून फणस कापतय बाबा कोयता निल्यान फणस काढल्यान मॅडमच्या पुढ्यात ठेवल्यान दुसऱ्या फणसार चढलो बरक्या फणसार तो फणस काढल्यान मॅडमच्या पुढ्यात ठेवल्यान आणि मॅडम म्हणता ओ दुर्वाश व्हॉट आर यू डुईंग नाव व्हॉट आर यू डुईंग नाव ओ माय गॉड ओ नो कम ऑन येस दुर्वास व्हॉट आर यू डुईंग नाव म्हटल्यावर कोयताचो हाफ पण जो घाव घातल्या काप्या फणसा दोन ढेकला केल्या त्याची त्याच्यात तो एक दुरो काढल्याने असो मॅडमला चिलटून दाखवल्या आणि मॅडमला सांगता मॅडम धिस इज अ टणक टणक गरो इज द कापो फणा काय सांगण्याची त्याची ठेप बघा दुसरो बाजू बरको फणस काटपण हात घातल्या त्याच्यात मी पासा दरे काढल्याने पुवळल्या मॅडमच्या पुढ्या आणि मॅडमला सांगता मॅडम धिस इज लिबलिब इज गरो इज द बरको म्हणजे भटक काय केलंस रे मग उकडून खाल्लं फाशी येतो काय सांगता मनात राहिलो ह्यो देवस्केवालो अरे देवस्की केला असते तर तुझा आवाज छाप बसून टाकला असतो देवस्कीवालो फक्त एकच हा अरे अमेरिकेकडे जपान करे टेक्नॉलॉजी आहे पाकिस्तान करे अनुभव आहे तरी हे तिन्ही देश आपल्या भारतात काबातच का कारण आपल्या भारतात कोकणा कोकणात सिंधुदुर्ग आणि ह्या सिंधुदुर्गात एक नंबर वशेत म्हणजे देवस्की सकाळ संध्याकाळ तुळशीच्या पुढ्यात उभो रवान पाच पाना त्याच्यावर अबीर गुलाल एक काळो बिबो नाही गावलो तर कोळसो त्याका याक लिंबू त्याका बावन टाचड्यो अशा मारून जर उभो रवान घराना घातल्या पाकिस्तानचा अनुभव फुटता काय त्या बॉम्बची फुटाची हिंमत काय फक्त एकच बॉम्ब फुटू शकता तो म्हणजे पावटे बॉम्ब
त्याच्यावर आपण किती काय जरी केलास तरी भरोसा ठेवू शकत नाही. बरा तो पावटे बॉम्ब साधारण शेकलेलो असात नि वाजलो तर साधारणशे 550 धगा होती. पण जर तो जर चुलीच्या पाटणार बरोबर शेकलो नाही जर पचले नाही ते चणे वाटाने आणि तो जर फुटलो नाही जर 550 जणांचा तिनी मारल्यान भगून सांगतो एवढा हरान. आली आता काय लिहत पावटे बॉम्ब खाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त धगा फटका येऊ शकतो. अरे अरे बॉम्ब म्हणजे साधन आहे हो. अरे आता बुवा सगळ्यात हे बॉम्ब हे दिवाळीचे बॉम्ब बाबा लय भारी. अरे काय तुका सांगू. अरे ह्या जोयलाक एकदा एखाद्या चाळून घातल्या ना की समोर जो बुवा बोलतो जोया तिची वाट कधी बघित नाही उचललो भाव घातलो कपाळात टेन्शन घ्यायचं नाही. हा वा अरे असा येईल आणि तसा येईल असा येईल आणि तसा जाईल पण समोरच्या बुवाचा फक्त सुद्धा राहील तो बुवा संतोष होईल. एका माझी बारी ऐकल्याच्या नंतर तो 8 दिवस फक्ता कामा नाही. हा बांध्या आमचे आता गावडे 15 दिवस झोपलेच नाही का बाजू सुद्धा गेले नाही. अरे बुवा आजकाल असं झालं जमानोच वेगळं गेलेलो नाही का बुवा. म्हणून बुवा आपण पैशासाठी कोणाकडे लाचार हात हात मोडूची गरज नाही बुवा. एका पैसे वाटून देऊ एका पैसे वाटून देऊ आमचा ह्या काम नाही बुवा. ह्या भजन क्षेत्रामध्ये पडल्यापासून बुवा भजन क्षेत्रात पडल्यापासून बुवा अजूनपर्यंत डबल बारी म्हटल्याच्या नंतर समोरच्या मी माका डबल बारी दे सांगायची गरज नाही. भजन रसिकांका आवडतला स्वतः बुवा बोलावतले नाही का बुवा. तुमका हो या ठिकाणी 2 वर्ष बोलावलेली बरोबर की नाही. ह्या वर्षी जर माका जर दैव योगान जर त्यांना आवडला तर 5 वर्ष सुद्धा माका बोलावतील ते ठीक सुद्धा करतील. माका मगाशी बोलणी चालू होती त्यांची बुवा तुमच्या पुढच्या वर्षाचे दिवाळीचे कार्यक्रम फिक्स होत काय म्हटला तुमच्यासाठी मी अजून पर्यंत खैचे कार्यक्रम घेतलेले नाही झालेलो करार झालेला त्याच्यामध्ये मध्ये तू ढवळा ढवळ करायची ना. प्रधान तरी हे तुले न भांगण शेष फलावर धरणी सारी गोष्ट माका सांगायची नाही. हा केवढ्या ताकदी साऊंड वाले आभार तुमचे मानूचे तेवढे थोडे मी फक्त आभार मानित रवलंय की बटणार हात टाकायचो फिरवायचा. हे मगाशी सांगल्यान का हो मिक्सर आखी घरचो मिक्सर
याच्या जमीन आसमानाचो फरक घरच्या मिक्सरला म्हणता यात पटान आणि तीन खटके खाट कूट 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 माहिती अरे त्यासाठी घरात वावराचा लागता तो घराकडे गेलस ना का मिक्सर असो उलटो करून बघ एका तांबडा बटान या खाली लोंबता असता लांबडा असा लाल कलरचा असता नी लाल कलरचं बटन एक लोंबत बटन मिक्सरला खाली असतं ते दाबल्याशिवाय मिक्सर बरोबर चालू होत नाही बघ फक्त जाणीव असा उलटा कर हे लिहून ह्याका काय माहिती आहे ह्याका बाकी काय एक माहिती नसतं हो रामदेव बाबांच्या नादात लागलेलो माणूस हा होय मध्यंतरी काय करे माहिती हा भजन सरला रे सरला की घराकडे जा आणि आस्था चॅनल लावी रामदेव बाबा सांगायचे वस्सा सूत्र धरा तुझी जर तब्येत उत्तम राहावी असे तुला वाटत असेल तर एक काम कर उजव्या तंगाड घिनी गळ्यात घाल या माणसानं असा पिळवटल्यान तंगाड गळ्यात घातल्यान रामदेव बाबा सांगतात वस्सा सूत्र धरा तीच कृती कर फक्त तंगाड बदल ज्या उजव्या तंगाड गळ्यात घातलं त्या डाव्या तंगाड गळ्यात घाल ह्या माऊल्यान काय केलं पिळवटल्यान असा गळ्यात घातल्यान आणि कावळं बसा फांदी मोडक लाईट गेली आंबे काढू जो घळ तयार झालो तो आंबे काढू जो घळ तयार झालो मी बाळी साहेब मुने ह्याच्या घराकडे गेले ते म्हटलं असो का युवा ता कोणा खोली आहे बघताय का ह्यो आंबे काढू जो घळ तयार झाला आबा घडा बाबा दोन आंबे होते आणि काय त्या आंब्याने काय बाकी बरा ना थंडी तुका आता लागत तुका थंडी अरे बुवा आज आम्ही या ठिकाणी डबलवाजी भजन करतो बुवा सगळ्यांची नाव देऊ त्यांनी पण आज एक मनामध्ये गोष्ट संते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या महाराष्ट्राला मराठी म्हणून त्यांनी जागा करून ठेवलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे परत कोणी नाही बाळासाहेब ठाकरे हे पाहिजे बुवा आज आम्ही बुवा हे भजन पूजन नामच म्हणून सत्संग करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोणाची पुण्या येते तर माझ्या दिवाळी आली रे आली की बुवा बाळासाहेबांची आठवण आपल्या डोळ्यामधून अश्रू तळतात हा कारण एका बोटामध्ये ताकद बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती अरे मुंबई बंद म्हणजे बंद करण्याची ताकद फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये होती दादरला बुवा ज्यावेळी मेळा दसरा मेळा व्हायचा त्यावेळी एक शब्द ऐकण्यासाठी सर्वांचे कान बाळासाहेबांच्या शब्दाकडे लागलेले असायचे तो शब्द म्हणजे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बंधूनो आणि भगिनीनो हे शब्द ज्यावेळी बाळासाहेबांच्या कानात म्हणायचे त्यावेळी मराठी माणूस तृप्त आणि तृप्त झाल्याशिवाय राहायचा नाही बुवा अरे कोणी एका माणसाने सांगितलं अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची बाळासाहेबांना डिवचण्याचा प्रयत्न केला काय सांगितलं अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची पण एका निद्र्या छातीच्या धगधगत्या निकाऱ्याने त्या माणसाला उत्तर दिलं अरे मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची ही गोष्ट जरी खरी असली तरी बायका तुमची आणि पोर धगधगता निखारा अरे बोलण्यात जशी बाळासाहेबांच्या बोटामध्ये धार होती खाण्याची काडा उगीच नाही झाली तसा पोट मुगात नाही झाला आता भांडके झरके वाढला सन्माननीय दीपक कदम कुणकेश्वर यांचं हे माझ्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकारतोय धन्यवाद 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 बाळासाहेबांची आठवण झाली म्हणून बाळासाहेबांवरती अजरामर असा गजर आहे तो थोडक्यात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतोय साऊंड आले पेटीचा जास्त होता आवाज आणि माझं कमी होता साऊंड आले वाढवताच आवाज आणि तो पेटीचा वाढता माझा आवाज वाढत नाही
Hindu Hruday Samrat Veer Saya
माझ्या जीवनात या ठिकाणी सन्माननीय बाळा सुरवे यांच्याकडून आशीर्वाद रूपी 200 रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक या सॉरी सन्माननीय बबन सुरवे यांच्याकडून बाळासाहेबांच्या या गजरासाठी 200 रुपयांचं बहुमूल्य पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आई इनामदार भगवती मंदिर मुक्काम पोस्ट कोटकामते देवगड यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं बहुमूल्य सन्माननीय संजय चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारले. धन्यवाद. श्रीधर मुणगेकर बुवा यांचे शिष्य सन्माननीय उमेश तामणकर बुवा यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय दीपक कदम कुणकेश्वर गाव यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय. कारण आता पावणे एक मधल्या दोन्ही पोवांच्या गजर आणि शेवटपर्यंत बारी रंगणार याची खात्री दोन्ही बुवा देतो. फक्त बुवा आता गजरात फक्त लगेच हा नाहीतर कसा माझ्या मानेर पाय ठेवशी आणि मग माका अतरून घालून झोपायला लागत. आणि जर जास्त जर बोलत राहुलच पाणी नळाचा येऊन बंद जरी झाला तरी तुझा कांडा पडतो मी कमी पडतोय नाही लक्ष. हे रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले हो झाले Thank you.
Thank you.
Thank you.